सावीने सह्या केलेले कागद तुम्ही जाळून टाकलेत का? जाळलेत तुम्ही? अहो मंदा वहिनी, जाळले म्हणजे जाळावे लागले आम्हाला, म्हणजे आम्ही प्रयत्न केला पण ज्या गोष्टीसाठी आपण जीवाचा आटा पिटा केला होता, एवढी धडपड केली होती, ती गोष्ट आपल्या हातात आल्यानंतर तुम्ही जाळून टाकलीत? करणार काय मंदा वहिनी, तिचं जर का ऐकलं नसतं तर उमिलेचा जीव घेतला असता तिने। पुरुषासारखे पुरुष ना तुम्ही, दोघे दोघे होतात ना पुरुष, एका बाईला नाही सांभाळू शकलात? अहो अगदी जीवावर बेतलं ना की तिच्या अंगामध्ये काहीतरी दैवी संचारत, अनेकदा पाहिलंय मी। तिची काय भीती घालताय मला? ठेव मंदा वहिनी, तुम्ही आता काळजी करू नका, आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूया ना, मी बघतोच काय करायचं ते। काही गरज नाहीये, तुम्ही जे काही दिवे लावलेत ना ते ऐकलंय मी, आता तेच दिवे घ्या आणि तिची आरती ओवाळा, जा। मला वाटलं होतं निदान आज तरी सावित्री आणि भाव्यांमधला पूल तुटेल, पण नाही, पूल तुटलाय, पण तो तुमच्या मनोरथांचा, इच्छा आकांक्षा आणि महत्वाकांक्षेचा। लक्षात ठेवा, मी सावित्री भावे होते आणि भावेच राहणार मरेपर्यंत, समजलं? सावे जास्ती शेफारलीस काय? एक गोष्ट लक्षात ठेव, पण पुढे काही बोलू नका, काय ना ऐकून ऐकून पाठ झालंय सगळं मला। सांग ना काय कराल तुम्ही? कागदपत्र जाळले म्हणून घराबाहेर काढाल मला? बोला ना, घराबाहेर काढणार? काढा, तुम्ही मला घराबाहेर काढूनच दाखवा। दाखवे, तुला रस्ता दाखवायची पाळी आली आता, पण त्या रस्त्यावरही मी भाव्यांची सून म्हणूनच चालेन, घराबाहेरही मी सावित्री भावे म्हणूनच जगेन। ठीक आहे सावे, मी तुला त्या घरातून बाहेर काढणार नाही, तू भाव्यांच्या घरात राहशील पण त्यांची सून नसशील। अशक्य आहे। जे अशक्य आहे ना ते मी शक्य करून दाखवेन तुला, कळलं? ऐकलत ना, शक्य करून दाखवेन मी। फार आनंद होतोय ना, पुन्हा एकदा तुमची सावी माझ्याहून वरचढ ठरली म्हणून चिडवताय का मला? तुमच्या लाडक्या सावीची या तुमच्या तस्वीरीसारखी अवस्था करणार आहे, मोडकी तोडकी आणि विखुरलेली। झालं का जेवण? हो। नंदुबाळा, मला एक गोष्ट सांगशील? कोणती? मला सांग, तू सावी काकूला हातात कोयता घेऊन तुझ्या आईवर उगारताना पाहिलंस? अहो आई, हो आजी। मग तुला खरंच असं वाटतं असं घडलं असेल, म्हणजे तुझी लाडकी सावी काकू असं वागेल? पण मी बघितलं होतं। बर, मला सांग पुढे काय घडलं? होणार काय, माझं नशीब म्हणून मी वाचले। मी फक्त नंदूशी बोलतीये उर्मिला, सांग बाळा पुढे काय झालं? आजी मी झोपलेलो म्हणून मला पुढे कळलं नाही काय झालं। हो, मग मी सांगू तुला पुढे काय घडलं? हो आजी, सांग ना। सांग। अरे तू खूप झोपेत होतास ना म्हणून तुला स्वप्न पडलं, आणि स्वप्नात तू सावी काकूला हातात कोयता घेतलेलं बघितलंस, आणि म्हणूनच त्याच्या आधी आणि नंतर काय घडलं ते तुला कळलंच नाही। आजी तसंच घडलं असेल का? हो रे बाळा, अगदी तसं आहे। आता बघ, कधी कधी आहे ना मला सुद्धा स्वप्न पडतं की आमचा नंदू खूप मस्ती करतो आणि त्याला पकडायला पोलीस येतात,
आता नंदूनी मस्ती केली तरी पोलीस येणार आहेत का पकडायला? नाही की नाही? मग मला सांग, तुझ्या बरोबर हसणारी खेळणारी तुला छान छान गोष्टी सांगणारी सावी काकू असं वागेल? नाही, कधीच नाही. माझी सावी काकू खूप छान आहे. हो नाही? हो ना? हो. मग आता एक काम करायचं, आता लवकर झोपायचं आणि सकाळी लवकर उठून सावी काकू कडे जायचं आणि तिला म्हणायचं चल खेळायला. काय म्हणायचं? चल खेळायला. छान आहे ना माझा नंदू बाळ? हो. दम गुणी बाळ आहे ग ते माझ्या. येतोयस ना? हो येतोय ना. तू हो पुढे, मी एक फोन करून येतो. सावे, तू त्या सह्या केल्यास? त्याची खात्री करून घेण्यासाठी थांबला होता. नाही म्हणजे त्रास झाला असेल नाही तुला? अच्छा, याची जाणीव आहे तर तुम्हाला? हो आहे ग, पण त्रास तर होणारच मलाही आणि मलाही. परिस्थितीच तशी आहे तर? सावी, त्या सह्या केल्या मी आणि त्यानंतरही बरंच काही केलं. अर्थात मी जे काही केलं ते सगळे सांगतीलच तुम्हाला, पण का केलं हे मात्र नाही सांगणार कदाचित. पण तुम्ही ते सगळं त्यांच्याच कडून ऐकून घ्या, कारण माझ्यावर विश्वास नाही आहे ना तुमचा. विश्वास आहे ग सावे तुझ्यावर, पण मला काही कळतच नाहीये मी काय करू. याचच तर वाईट वाटतंय ना, तुम्हाला का काही कळत नाहीये. उर्मिला वाईनी घेतल्यात ना कागदांवरचा ह्या? कुठे आहेत कागद? मला तर ना बाई कधी एकदा ते कागद बघते असं झालं. नंदू, अरे कुठे आहेस तू? सावी काकू. सावी काकू. नंदू कुठे आहेस तू? नंदू
कौशलाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल। सबस्क्राइब करायला विसरू नका।